रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस माघशुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख आढळतो आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्ध्य देतो अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे सात गोडे आणि सारथी आरुण यासह सूर्याची पूजा करतात सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात तुळशी वृंदावनाच्या समोर रथ व सूर्याची रांगोळी काढतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळून आठवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपासही केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन तीन दिवसांनी येते या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते कोणार्क येथील सूर्यमंदिरात या दिवशी सूर्यनारायणाच्या जन्मोत्सव साजरा होतो मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात वसंत ऋतूच्या आगमनाचा हा दिवस दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यपूजन केले जाते मलियप्पा मंदिरातच रथयात्रा आयोजित केली जाते विविध वाहने तयार केली जातात व त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते या पुण्यपर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात दक्षिण भारतामध्ये समुद्राच्या किनारी असलेल्या गावामध्ये या दिवशी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो रथयात्रा काढली जाते तिरुपती येथील बालाजी मंदिरामध्ये हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती साजरी करण्याची पद्धत अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते बिहार झारखंड ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते गायत्री मंत्र म्हणजे सूर्या देवतेच्या गायत्री छंदातील मंत्र आहे सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशा प्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात या दिवशी नर्मदा जयंती असते या निमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते रथसप्तमी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळावे त्यानंतर सूर्यदेवास पाण्याचे अर्धे द्यावे त्यानंतर सूर्य कवच सूर्यस्तोत्र आदित्य हवन स्तोत्र सूर्याचे बीजमंत्र इत्यादी मंत्राचा जप करावा या दिवशी दीपदान करणेसुद्धा शुभ मानले जाते पाण्यामध्ये व हळदी कुंकू टाकावे पूर्वेकडे मुख करून अनुष्ठान करावे हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्व आहे सूर्याच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात वार दर्शवतात आणि रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात सूर्य उपासना केल्यामुळे जीवाची चंद्रनाडी थांबते व सूर्य नाडी जागृत होते सूर्याची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते सूर्याच्या उपासनेमुळे सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता वाढते व वा। चैतन्य ग्रहण शक्तीही वाढते दररोज सकाळी सूर्याला जलाचे आर्ध द्यावे केवळ दर्शनाने सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात त्यांचे दर्शनसुद्धा सूर्य उपासनेचा एक भाग आहे उगवणाऱ्या सूर्याचे दर्शन घेतल्यामुळे डोळ्यांची दृष्टी क्षमता वाढते व वा चांगली होते सूर्यनमस्कार करणे हा सुद्धा एक उत्तम व्यायाम आहे वीस वर्षे नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे सूर्यदेवता प्रसन्न होतात सूर्यापासून यम आणि शनी पुत्र रूपामध्ये निर्माण झाले तर तपी आणि यमी या देवी कन्या रूपामध्ये निर्माण झाल्या यमीपासून यमुना नदीची निर्मिती झाली तर तपी या कन्येपासून तापी नदीची निर्मिती झाली सूर्यमंडळाचे ग्रह नक्षत्रलोक शनीलोक ग्रहलोक या सर्वांची निर्मिती सूर्यदेवापासून झाली आहे सुदर्शन चक्र सूर्यास्त्र हे सर्व सुद्धा सूक्ष्म सूर्यापासून निर्माण झाले आहे सूर्यदेवाने आपले तेज देवांच्या विविध शस्त्रांना दिले आहे त्यामुळे शस्त्रे तेजस्वी दिसतात सूर्यदेव प्रतिदिन स्थूल सूर्याच्या रूपामध्ये ब्रह्मांडाच्या विविध ग्रहांना व जीवांना प्रकाश देतात अशा प्रकारे सूर्यदेव त्यांचे पालन पोषण करतात सूर्याच्या उष्णतेमुळे नदी व सरोवराचे पाणी बाष्परूपाने निघून जाते त्यामुळे अनेक नद्या व सरोवरे सुकून जातात अतिउष्णतेमुळे वनस्पती जळून जातात तसेच अतिउष्माघातामुळे लोकांचा सुद्धा मृत्यू होतो सूर्याच्या सूक्ष्म तेजाने सूक्ष्म जंतूचा नाश होतो त्यामुळे वायुमंडळामध्ये रजतम यांची मात्रा कमी होऊन सात्विकता वाढते त्यामुळे त्रिगुणाचे संतुलन होते सूर्य उगवल्यानंतर दिवसभर आकाशात दिसतो व त्यानंतर मावळल्यानंतर अस्त होतो सूर्याची उत्पत्ती स्थिती व लय क्रमशः चालूच राहते नित्य उपासना हा सूर्याचा गुण आहे ऋषी सुमान सूर्य नित्य नियमाने नारायणाची उपासना करतो सूर्यवेळेचे वेळेचे चूक पालन करतो सूर्य स्वतःची तेज ऊर्जा चैतन्य स्वतः मर्यादित न ठेवता दुसऱ्यांना देतो ब्रह्मांडामध्ये दे स्थित असणारा सूर्य विविध जीवांना निरपेक्ष भावाने तेज ऊर्जा व चैतन्य देतो त्यामुळे तो निरंतर भ्रमण करीत असतो ज्ञानाचा अर्थ आहे प्रकाश सूर्य ज्ञानाच्या संदर्भातही कार्य करतो त्यामुळे त्यापासून सूक्ष्म ज्ञान निघतात कर्णात सूर्यदेव दररोज दर्शन देत व मार्गदर्शन करत महाभारतात त्याचा उल्लेख आढळतो सूर्य ज्ञान प्रकाश देऊन स्थूल व सूक्ष्म अहंकार रूपी अंधकार नष्ट करतो सूर्याने आपल्या पुत्र व कन्याविषयीचे कर्तव्य वेळेवर पूर्ण केले आहे ब्रह्मांडाच्या सर्व जीवाकडे सूर्य पित्याच्या दृष्टीने पाहतो तसेच त्यांना मदत करतो कनिष्ठ देवतामध्ये सूर्यदेवतेमध्ये सर्वाधिक सात्विकता व्यापकत्व त्याग व क्षात्रभाव असतो सूर्यदेव नेहमी रथामध्ये विराजमान असतात रथ त्यांचे वाहन आहे मंदिरामध्ये ईश्वर असल्यामुळे मंदिराचे महत्त्व असते तसेच अशा प्रकारचे महत्त्व सूर्यदेवाच्या रथाचे आहे त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाबरोबरच प्रतिकात्मक रथाची सुद्धा पूजा केली जाते अरुण सूर्यदेवाचा सारथी आहे त्यामध्ये दे सूर्यदेवाचे चाळीस प्रतिशत गुण आहेत जशी परिस्थिती असेल तशी सेवा करणे व एकत्वाकडे जाणे हा त्यांचा गुण शिकण्यास मिळतो सूर्याची उपासना करणाऱ्यांना व सूर्यांचे गुण असणाऱ्यांना सूर्यवंशी म्हटले जाते प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते त्यामुळे ते आदर्श पिता व आदर्श पुत्र असल्यामुळे आदर्श राम राज्य स्थापन करू शकले सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान बुद्धिमान आणि सर्वज्ञाशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास व त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीस आहे रथसप्तमी हा दिवस सूर्य उत्तरायनात मार्गक्रमीण करीत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय भ्रमस्कंद अग्नि मत्स्य व नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते या दिवशी उपास केल्यामुळे अक्षय सुख मिळते व अपत्य सुख मिळते मनोकामनाही पूर्ण होतात अशा प्रकारे रथसप्तमीचे महत्त्व आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद